नमस्कार, मी जावेद स्पीड न्यूज 24 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत देश आणि विदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 10 स्पीड न्यूज मध्ये। केंद्र सरकारकडून रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, गहू, हरभरा, मसूर, मोहरी, ज्वारी, सूर्यफुलासह 6 पिकांच्या एमएसपी वाढीला मान्यता। आता बातम्या आहे भिवंडीतून। भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 20 वर, बचाव कार्यादरम्यान रात्री 7 मृतदेह बाहेर काढले तर 25 जणांना वाचवण्यात यश। आताची मोठी बातमी, मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यासाठी राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज, मुख्यमंत्री सविस्तर भूमिका मांडण्याची शक्यता, अशोक चव्हाणांची माहिती। नवीन शैक्षणिक वर्षासाठी यूसीबी कडून मार्गदर्शन सूचना जारी, 1 नोव्हेंबर पासून पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार। राज्यात सोमवारी नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा दुप्पट, दिवसभरात 32,000 रुग्णांना डिस्चार्ज तर 15,738 नव्या रुग्णांची नोंद। आज आणि उद्या मुंबई ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाड्यातील पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीदासह इतर पिकांचं मोठं नुकसान। मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह तिघांवर गुन्हा, लोकल सुरू करण्यासाठी केलेल्या सविनय कायदेभंग प्रकरणी कर्जत लोहमार्ग पोलिसांची कारवाई। ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं साताऱ्यात निधन, आई माझी काळूबाई मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान आशालता यांना कोरोनाची लागण। आताची मोठी बातमी, ड्रग चॅटमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकरांचंही नाव, एनसीबीच्या सूत्रांची माहिती, जया सहांच्या कंपनीचे मॅनेजर, करिश्मा सोबतचं दीपिकाचं चॅट समोर। रॉयल चॅलेंजर बेंगलोरची हैदराबाद सनरायझर्स मात, पदार्पणाच्या सामन्यात देवदत्तचं अर्धशतक, तर आज राजस्थान रॉयल्सचा सामना चेन्नई सुपर किंगची। आजचा स्पीड न्यूज टॉप 10 इथं संपलं, उद्या पुन्हा भेटूयात नवीन स्पीड न्यूज टॉप 10 सोबत, तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज 24, स्टे लाइव्ह, स्टे अपडेट। धन्यवाद।